नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। कोरोनाच्या जनजागृतीसाठी तमाशा कलावंत अवसरीकर यांचा पुढाकार। गावोगावी फिरून सुरू केली कलेतून जनजागृती। कोरोनामुळे लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ। शासनाची मदत मिळत नसल्याची तमाशा कलावंतांची खंत। आता बातमी विस्ताराने। कोरोनाच्या महामारीमुळे हजारो लोकांचे जीव गेले, उद्योगधंदे बंद पडले, बेकारी वाढली। यामध्ये सर्वात जास्त झळ हातावर पोट असणाऱ्या लोककलावंत मजूर कष्टकरी वर्गाला बसली आहे। यामुळे कोरोनाच्या महामारीपासून लोकांत जनजागृती करण्यासाठी तमाशा कलावंत विनोद अवसरीकर, पांडुरंग गायकवाड, संतोष बत्तीसे, प्रमोद अवसरीकर या तमाशा कलावंत यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे जनजागृती कार्यक्रम मोफत घेण्यात आला। या कलावंताला शासनाकडून कसलीही आर्थिक मदत मिळत नसल्याची खंत अवसरीकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावरून कोरोना जनजागृतीसाठी कार्यक्रम सुरू केल्यास बेकार झालेले कलावंतांच्या हाताला कामे मिळतील, तरी शासनानं लोककलावंतांना न्याय द्यावा अशी मागणी तमाशा कलाकार विनोद आरसारीकर यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना केली आहे। प्रतिनिधी मिलिंद टेमकर यांचा रिपोर्ट। नमस्कार, मी विनोद अवसरीकर, अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे अवसरी गावचा रहिवासी आहे। माझं क्षेत्र तमाशा म्हणजे तमाशा क्षेत्रातील मी एक कलाकार आहे। सोंगड्या म्हणून गेली 30 वर्ष कार्यरत आहे। मंडळी, आता सुरुवातीला मी कोरोना जनजागृतीचे कार्यक्रम जानेवारी 10/1/2022 पासून सुरू केलेले आहे आणि आतापर्यंत मी 12 ते 15 कार्यक्रम केलेले आहेत। मी प्रत्येक गावात जाऊन कोरोनाची जनजागृती करतोय, विनामूल्य करतोय। म्हणजे जे शासनाचं काम आहे, शासनाने जनजागृतीचे कार्यक्रम हाती राबवले पाहिजेत, परंतु शासन राबवत नाही म्हणून मी कलाकार समाजाचा कुठल्या तरी पद्धतीचा एक देणेकरी लागतो या समाजाचा। या हेतूने मी हा काम हातात घेतलेला आहे। मी कुणाकडून एकही रुपया मानधन घेत नाही किंवा शासकीय मला कुठलीही प्रकारची रक्कम नाहीये। मी आणि माझे सहकारी मित्र पांडुरंग गायकवाड असतील, संतोष बत्तीसे असतील, प्रमोद औसरीकर असतील, आम्ही 4 मित्र एकत्र येऊन हा सुंदरसा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय। लोकांपर्यंत जातोय, गावागावात जातोय, आमचा पत्र खर्चाने घरची भाकरी बांधून जातोय आणि हा उपक्रम राबवतोय। हा उपक्रम राबवत असताना आम्ही जेव्हा गावात जातो तेव्हा लोकांना हा जनजागृतीचा कार्यक्रम करत असताना गाव सुंदर प्रकारे आम्हाला प्रतिसाद देतं। आम्ही कुणाकडून एकही रुपया घेत नाही। मला असं वाटतं मी जेव्हा हे काम करतो तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या कानापर्यंत ही बातमी जावी आणि आता सध्या 2019 पासून 2022 पर्यंत ज्या लोककलाकारांचं हाताला कामं नाही या कालखंडात त्या लोककलावंतांना एकत्र करून, त्यांचे ग्रुप करून जिल्हा परिषद पंचायत समिती अजून वैद्यकीय ज्या काही शाखा असतील त्यांनी या कलाकारांना अशा जनजागृतीचे कार्यक्रम द्यावेत आणि ते त्यांच्याकडून करून घ्यावेत, जेणेकरून जनजागृतीही होईल गावोगावात आणि त्या लोककलावंतांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांच्या प्रपंचाला थोडीफार भर राहील त्या गोष्टीची, असं हे मी काम माझं करतोय। मी पुन्हा एकदा सगळ्यांना हजरून विनंती करतो की बाबा हो, सरकारनं दिलेले सर्वच नियम पाळा, तोंडाला मास्क असू द्या आणि आपल्या दोन माणसांमधलं जे अंतर आहे ते अंतर पाळण्याचा प्रयत्न करा, एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा तुमची रजा घेतो। लक्षात असू द्या, तुम्ही सबल असाल, तुम्ही जर व्यवस्थित असाल तर तुमचं कुटुंब व्यवस्थित राहील आणि म्हणून बाबा हो, मास्क खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे। मास्क घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्वाचं काम असेल तर। महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।